मराठमोळे अविनाश साबळेने स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी तेरा वाजून पंचवीस मिनिटं पासष्ट सेकंदावर उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याच श्रेणीत या पराक्रमासाठी नवीन रेकॉर्डवर आपले नाव कोरले गेल्या तीस वर्षापासून एकोणवीसशे ब्याण्णवमध्ये तेरा वाजून एकोणतीस मिनटं सत्तर सेकंदच्या या वेगाने हा विक्रम बहादूर प्रसाद यांच्या नावावर होता साबळेने सन जुआन मिटमधील त्यांच्या शर्यतीत केवळ बारावे स्थान मिळवले असले तरी आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी तो यू एसमध्ये प्रशिक्षण घेत आहे साबळे यापूर्वी कोझीकोड येथील फेडरेशन कप सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाच हजार मीटर धावला होता जिथं त्याने हे अंतर तेरा वाजून एकोणचाळीस मिनटं त्रेचाळीस वेळेसह पूर्ण केले होते अविनाश साबळे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा या गावचा रहिवासी आहे अविनाश ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे त्याला राज्य सरकारने ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी पन्नास लाख रुपये दिले आहेत अविनाश साबळे गेल्या अनेक वर्षांपासून धावण्याच्या अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे त्याने यापूर्वी देशातील नामांकित स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकलेली आहेत मांडवा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अविनाशने पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर कडा येथील अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाच्या पी एम मुनोज ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले या दोन वर्षात त्याने प्राध्यापक जमीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय रेकॉर्ड केला त्यानंतर त्याने घरच्या परिस्थितीमुळे आर्मीत प्रवेश केला सध्या अविनाश अडथळ्यांच्या शर्यतीचा सराव करत आहे